छत्रपति संभाजीनगर जिल्हा परिषद परिसरात कर्मचाऱ्यांसाठी महिला स्वयं सहायता समूह मार्फत करण्यात आलेल्या उपहारगृहाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासन विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आले. तुळजाई महिला स्वयं सहायता समूह वडगाव कोल्हाटी तालुका छत्रपति संभाजीनगर यांना जिल्हा परिषदेच्या वतीने चालवण्यासाठी उपहारगृह करार पद्धतीवर देण्यात आलेले आहे. आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते फित कापून उपहारगृहाचे उद्घाटन करण्यात आले. उपहारगृहामध्ये कर्मचारी आणि येणाऱ्या अभ्यंगतासाठी नाश्ता चहापान फराळ व्यवस्था करण्यात आलेली आहे. उद्घाटना प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ए एस विरगावकर, उपअभियंता उत्तम पवार, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, विपणन व्यवस्थापक सचिन सोनोने, सुचिता खोतकर, प्रज्ञा दाभाडे, तालुक्याचे सर्व तालुका अभियान व्यवस्थापक आणि कर्मचारी तसेच समूहातील महिला उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद प्रीमायसिस मध्ये सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विकासजी मीना सर यांच्या संकल्पनेमधून तसेच आपल्या जिल्हा ग्रामीण विकास केंद्राचे प्रकल्प संचालक सन्माननीय अशोकजी शिरसे सर यांच्या सहकार्याने त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भोकरे सर यांच्या सहकार्याने आज आपण महाराष्ट्रामधले पहिले उपहारगृह जिल्हा परिषदेमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीने आपण 9 पंचायत समितीमध्ये सुद्धा स्वयं सहायता समूहामार्फत उपहारगृह आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. सन्माननीय विकास मीना सर यांची संकल्पना अशी होती की स्वयं सहायता समूहांना जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी त्यांना एक संधी मिळावी त्या उद्देशाने सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये स्वयं सहायता समूहांनाच कॅन्टीन्स किंवा उपहारगृह देण्यात यावेत अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांचा तो मानस आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. हा मानस पूर्ण करण्यासाठी उमेद अभियानामधील 9 तालुक्यातील कर्मचारी त्याचबरोबर जिल्हा परिषदेमधील आमची उमेदची टीम, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातली टीम यांनी जे सहकार्य केलेलं आहे. डीएम मार्केटिंग आमचे सचिन सर आहेत, खोतकर मॅडम आहेत, एफआयचं काम करत आहेत की ज्या स्वयं सहायता समूहांसाठी योगदान महत्वाचं असणार आहे. मी या ठिकाणी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन करतो की छत्रपती संभाजीनगरमधील जे नागरिक असतील त्यांनी आमच्या उपहारगृहामध्ये भेट द्यावी आणि स्वयं सहायता समूहांनी तयार केलेले रुचकर पदार्थ आपण त्यांचा आस्वाद घ्यावा आणि त्यांना एक रोजगाराची संधी निर्माण करून देण्यात यावी अशी आपल्यास आवाहन करतो.